जय हिंद। नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 होणार आहे, म्हणजेच विंटर एक्झाम 2023, तर या परीक्षांच्या प्रॅक्टिकल एक्झामचं शेड्यूल विद्यापीठाने पब्लिश केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण BCom, BBA, BBA IB आणि BBA CA यांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे जे काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जाणार आहे या बाबतीत आपण हा व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता, तसेच व्हॉट्सअप चॅनलमध्ये देखील सहभागी होऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। चला तर मग बघूया विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यापीठाने परिपत्रक दिलेला आहे, ते परिपत्रक आपण समजून घेऊ। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जे काही SNT सेक्शनकडून 3357 या नंबरचं जे काही परिपत्रक दिलेलं आहे त्या परिपत्रकाचा विषय समजून घ्या आणि नंतर आपण डिटेल यामध्ये चर्चा करणार आहोत। परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची आहे, त्याचे इंटरनल एक्सटर्नल मार्क कशा पद्धतीने पाठवायचे त्याची देखील माहिती यामध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी शेड्यूल फॉर कंडक्ट अ प्रॅक्टिकल ओरल अँड टर्मेंट एक्झामिनेशन और सेमिनार मिनी प्रोजेक्ट अँड डिझर्टेशन एक्झामिनेशन फॉर द अंडर ग्रॅज्युएशन कॉमर्स प्रोग्राम अंडर द फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॉर ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 सेशन असं सांगितलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये फक्त BCom, BBA, BBA IB आणि BBA CA यांच्याच परीक्षेचा उल्लेख केलेला आहे, यामध्ये MCom या परीक्षेचा उल्लेख केलेला नाही। ओके, सो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जी काही आहे, म्हणजे BCom अँड ऑल व्होकेशनल कॉमर्स प्रोग्राम यांची जी काही एक्झामिनेशन होणार आहे ती 21 ऑक्टोबर 2023 ते 30 ऑक्टोबर 2023 याच दरम्यान विद्यापीठाने घ्यायला लावलेली आहे। तर BBA, BBA IB आणि BBA CA यांची प्रॅक्टिकल एक्झाम 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या टायमिंगमध्ये घ्यायची सूचना विद्यापीठाने केलेली आहे। तर विद्यापीठाने काही महत्त्वाच्या सूचना कॉलेजसाठी दिलेल्या आहे, जसं की नंबर 1 की एक्झामिनेशन शॅल बी कंडक्टेड ॲट कॉलेज लेवल अपॉइंटेड द इंटरनल एक्झामिनर फॉर्म अमंग्स द कॉलेज टीचर अँड एक्स्टर्नल एक्झामिनर फ्रॉम अनादर कॉलेज। नंबर 1 महत्त्वाची सूचना आहे। आता ही महाविद्यालयासाठी सूचना आहे की महाविद्यालयाने इंटरनल आणि एक्स्टर्नल अपॉइंट करायचे आहे। इंटरनल आपल्याच महाविद्यालयातील असेल आणि एक्स्टर्नल तुम्ही शेजारच्या जे तुम्हाला कन्व्हिनियन्स असेल त्या महाविद्यालयातून तुम्ही काय करू शकता, उपलब्ध करू शकता। ओके, ही पहिली सूचना आहे। नंतर द टाइम टेबल फॉर ऑल दिस एक्झामिनेशन शॅल बी सेंड थ्रू द ईमेल टू द स्क्रुटिनी अँड टॅब्युलेशन दॅट इज SNT युनिट ऑफ द एक्झाम सेक्शन फॉर इन्फॉर्मेशन। आणि हे प्रॅक्टिकल एक्झामचं जे काही टाइम टेबल आहे ते तयार करून तुम्ही काय केलं पाहिजे, SNT सेक्शनला पाठवलं पाहिजे। नंतर द एक्झामिनेशन फॉर ऑल प्रोग्राम हॅविंग अकॅडमिक ऑटोनॉमी ॲज पर द सर्क्युलर नंबर 125 शाल ऑल्सो बी कंडक्टेड सायमल्टेनियसली। बघा, ह्या एक्झामिनेशन जे काही कंडक्ट करायचं आहे त्याची पूर्णपणे ऑटोनॉमी स्वायत्तता महाविद्यालयांकडे दिलेली आहे। नेक्स्ट, पुढची तिसरी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, द मार्क्स ऑप्टेन बाय कॅन्डिडेट शाल गेट सबमिटेड थ्रू द इंटरनल मार्क्स वेब पोर्टल ऑफ BCom एक्झाम अँड ऑल व्होकेशनल प्रोग्राम ऑन ऑर बिफोर 10th November 2023 अँड BBA, BBA IB अँड BBA CA ॲज ऑन 20th November 2023। म्हणजेच 10 नोव्हेंबरपर्यंत इंटरनल मार्क्स भरायचे आहे आणि विद्यापीठाचे जे काही मार्क्स आहे, म्हणजे सॉरी BBA, BBA IB आणि BBA CA यांचे मार्क 20 नोव्हेंबरपर्यंत भरा आणि 10 नोव्हेंबरपर्यंत फक्त BCom चे मार्क इंटरनल वेबसाईटला अपलोड करून द्यायचे आहे। सो या पद्धतीने कॉमर्स डिपार्टमेंटचे जे काही पेपर्स आहे, प्रॅक्टिकलची परीक्षा आहे, त्याबाबतली माहिती दिलेली आहे। म्हणजे महाविद्यालयाने काय करायचं, संबंधित विद्यार्थ्यांना सूचना द्यायची, प्रॅक्टिकल एक्झामचं शेड्यूल लावायचं। प्रॅक्टिकल एक्झाम ही तुम्ही कॉलेजच्या सीट नंबरवर किंवा जो काही तुमच्याकडे रोल नंबर असेल त्या रोल नंबरवर तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करा, त्याची मार्क लिस्ट तयार करा आणि विद्यापीठं ज्यावेळेस हॉल तिकीट जनरेट करतील किंवा इंटरनल मार्क्स एंट्री सुरुवात करतील त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये अपलोड करून द्या। सो या पद्धतीने महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगितलेली आहे।
विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल एक्झामच्या तयारीला लागायचं आहे. त्याच्यातल्या त्याच्यात बघा, जे विद्यार्थी बी कॉमला आहे तर बी कॉमला फर्स्ट इयरला तुम्हाला एक विषय म्हणजेच फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाला प्रॅक्टिकल राहील. जे विद्यार्थी एस वायला असतील त्यांना दोन विषयाला प्रॅक्टिकल आहे, एक आहे बिझनेस कम्युनिकेशन आणि दुसरा आहे स्पेशल एक्झाम किंवा स्पेशल सब्जेक्ट या रिलेटेड आहे, म्हणजे ॲडमिन, कॉस्टिंग, मार्केटिंग वगैरे जे असेल ते. तर टी वायचे जे काही विद्यार्थी असतील तर त्यांना तीन विषयात प्रॅक्टिकल एक्झाम आहे, त्यापैकी ऑडिट अँड टॅक्सला तुम्हाला प्रॅक्टिकल तयार करायचा आहे, तर स्पेशल पेपर सेकंड आणि थर्ड यासाठी तुम्हाला इंटर्नशिप तयार करायची आहे. सो या पद्धतीने प्रॅक्टिकल एक्झाम या विषयांची कंडक्ट केली जाणार आहे. ओके, सो बाकीचे BBA, BBA, IB आणि BBA CA यांचे जे काही स्पेशलायझेशनचे पेपर असतील किंवा लँग्वेज रिलेटेड जे काही पेपर्स असतील तर ते महाविद्यालय तुम्हाला सांगेल, त्या टायमिंगला ते कंडक्ट केले जातील. दिलेल्या वेळेत दिलेल्या टायमिंगमध्ये उपस्थित राहा. जर प्रॅक्टिकल एक्झामला उपस्थित राहिला नाही तर त्यामुळे तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट केली जाणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओसह आपण पुन्हा एकदा भेटूया. बाकी BSC जे काही प्रॅक्टिकल एक्झाम असतील सायन्स डिपार्टमेंटच्या त्याबाबतचं परिपत्रक आल्यानंतर ते आपणापर्यंत शेअर केलं जाईल. तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये जे काही तुम्हाला माहिती दिली जाईल त्या काळजीपूर्वक बघा. आणि या माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता किंवा व्हॉट्सअपच्या चॅनलमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.